दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण सोडवत आहोत दीपावली अभ्यास. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी अभ्यासाचं दुसरं पान सोडवणार आहोत. तर आजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 तारखेला मुलांनी हे पान सोडवायचं आहे. तुमच्याकडे दिवाळी अभ्यास नसेल, हे पुस्तक तुमच्याजवळ नसेल, तर पालकांनी काय करा, इथले प्रश्न वहीमध्ये लिहून द्या आणि मुलांनी ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तर 22 तारखेला आपण भाषा विषयाचा अभ्यास करूया. काय सांगितलंय, शब्द वाच आणि लिही. इथं लिहिलं आहे काम, तर हा शब्द आपण वाचून आहे असा लिहायचा आहे, काम. नंतर आहे मला, पुढे लिहिलं आहे लाल. नंतर आहे मामा, आला, काका, मका, कमाल, कमाल, काल, लाला. हे शब्द आहे असे वाचायचे आहेत आणि जसेच्या तसे लिहायचे आहेत. पुढे काय सांगितलंय, ई घ आवाज ऐक, ई अक्षराला गोल आणि घ अक्षराला चौकट करायची आहे. पहिला शब्द आहे आई. आई मध्ये आहे ई, ई ला करायचं आहे गोल. इथं आहे घर, घ ला सांगितले आहे चौकट करायला. साई, ईला इथं गोल करायचा आहे. घंटा, घंटामध्ये घला चौकट करायची आहे. माई, ईला गोल. पुढे आहे घार, घला चौकट. राई, ईला गोल करायचा आहे. पुढे आहे इडली, इडली मध्ये ई आहे. मग या ईला आपण काय करूया, गोल करूया. मेघना, घला आपल्याला सांगितले आहे चौकट करायला. ईरा, ईला गोल करायचा आहे. नंतर आहे घार, घला करायचे आहे चौकट. इथे, ईला गोल करायचा. घेवडा, घला चौकट. इकडे, ईला गोल. घम घम, आता इथं दोन घ आहे, दोन घला वेगवेगळी चौकटी करायची आहे. मेघना, मेघनामध्ये आहे घ, घला चौकट करायची आहे. ईद, ईला गोल करायचा. घरटे, घरटे मध्ये आहे घ, घला चौकट करायची. राई, ईला गोल करायचा आहे. इमला, इमला ई मध्ये, इमला मध्ये ई आहे, या ईला गोल करायचा आहे. नंतर काय सांगितलंय, तर खाली दिलेले अक्षरे आवडत्या रंगाने रंगव. पहिलं अक्षर आहे ई, हा आहे ई. आता या ईला आपण काय करूया, तुमच्या आवडीचा कोणताही इतर रंग द्या. माझ्यापर्यंत लाल रंग आहे, मी या ईला लाल रंगाने रंगवून टाकते. नंतर आहे घ, घ ला मी इथं देते निळा रंग. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही इतर रंग द्या. पुढे आहे र, र ला मी इथं जांभळा रंग देते. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग द्या. नंतर आहे ई, दीर्घ ई आहे, या ईला काय करूया, हिरवा रंग देऊया. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही इथं रंग द्या. नंतर आहे ब, बला मी इथं पिंक कलर देते म्हणजे गुलाबी रंग. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग द्या. नंतर आहे म, मला इथं चॉकलेट ती कलर देते. तुम्ही हाच द्यावा असं काही नाही, दुसरा कोणताही रंग दिला तरी चालेल. पुढे आहे आ, आला मी इथं पिवळ्या रंगाने रंगवते. नंतर आहे ल,
रंगूया आणि शेवटी आहे क, या कला पण आपण निळ्या रंगाने रंगूया। हे अक्षर आता वाचायचे आहेत, ई घ र ई ब म आ ल आणि क। त्याच्या दुसऱ्या दिवशी भाषा विषयाचं हे पान सगळ्या मुलांनी सोडवायचं आहे। आता याच दिवशी आपण गणिताचा पण अभ्यास करणार आहोत। तर गणितामध्ये आपण काल पहिलं पान सोडवलं, दुसऱ्या दिवशी आपण गणित विषयाचं हे दुसरं पान सोडवणार आहोत। काय सांगितलंय, एका वस्तू भोवती गोल कर। आता इथं पहिल्या दोन चित्रामध्ये काय दिसतंय, पहिल्या चित्रात एक पतंग आहे आणि दोन दोऱ्या आहेत। तर एक वस्तू कोणती आहे, पतंग एकटाच आहे, म्हणजे एकाला गोल करायचा आहे। नंतर इथं काय आहे, चार बॅट म्हणजे अनेक बॅट आहेत आणि एक बॉल आहे, एका वस्तूला आपण गोल करूया। इथं अनेक फुलं आहेत आणि एकच भुंगा आहे, मग आपण या भुंग्याला गोल करूया। इथं काय आहेत, अनेक पतंग आहे आणि एकच दोरी आहे, एका दोरीला आपण गोल करणार आहोत। अनेक गोल आहेत आणि एकच चांदणी आहे, एका चांदणीला गोल करायचा आहे। इथं एक पंचकोन आहे आणि तीन गोल आहेत, मग या एका पंचकोनाला आपण गोल करूया। आता पुढे काय सांगितलंय, अनेक वस्तू भोवती गोल कर। इथं काय दिसतंय आपल्याला, एक फूल आहे, एक सूर्यफूल आहे आणि अनेक जास्वंदीची फुलं आहेत, मग या अनेक जास्वंदीच्या फुलांना गोल करणार आहोत। नंतर अनेक वांगी आहेत आणि एक फ्लावर आहे, मग अनेक वांग्यांना आपण गोल करूया। अनेक चिमण्या आहेत आणि एकटाच बदक आहे, मग या अनेक चिमण्यांना आपण असा गोल करणार आहोत। तर पुढे काय सांगितलंय, एक चित्र रंगव। तुम्हाला इथं तीन पंचकोन दिलेत, त्यातला एकच कोणताही रंगवा, हे रंगवा, हे रंगवा किंवा हे रंगवा, मी मधला पंचकोन रंगवते। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही एकच पंचकोन रंगवा तुमच्या आवडीच्या रंगाने। पुढे काय सांगितले, एक चांदणी काढ आणि रंगव। ही चांदणी एकटी काढायची आहे, अशी एकटी चांदणी काढायची आहे आणि तिला रंगवून टाकायचं आहे। चांदणी आपण काढली, आता या चांदणीला आपण रंग देऊया। चांदणीला तुमच्या आवडीचा कोणताही रंग द्या। या दुसऱ्या दिवशी आपण एक आणि अनेक वस्तू गणितामध्ये शिकलेले आहोत, शाळेमध्ये शिकलो आहोत आणि सुट्टीमध्ये याचा आपण सराव करणार आहोत। तर दुसऱ्या दिवशी आपण गणिताचा पण अभ्यास केला। आता गणिताचा अभ्यास झाल्यानंतर इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे। काल आपण इंग्रजीचं पहिलं पान सोडवलं, आज आपण इंग्रजीचं दुसरं पान सोडवणार आहोत। काय सांगितलंय इथं, फिल कलर इन द ब्लँक स्क्वेअर अप फॉर रेड अँड डाऊन फॉर येलो। काय सांगितलंय, वर साठी लाल आणि खाली साठी पिवळ्या कलरने चौकट रंग। तर अप अप म्हणजे वर, वर साठी आपल्याला हा लाल रंग द्यायचा आहे आणि खाली खाली म्हणजे डाऊन डाऊन साठी काय करायचं आहे, निळा रंग द्यायचा, हा निळा रंग आहे। आता इथं काय दिसतंय, पहिल्या चित्रामध्ये मुलगा शिडी वर चढत आहे, म्हणजे अप, ही अप कृती आहे वर चढण्याची, मग अपला आपण लाल रंग द्यायचा आहे। आणि आता स्लायडिंग वरून तो घसरत आहे, म्हणजे डाऊन खाली येत आहे, डाऊनची कृती आहे म्हणून याला आपण सॉरी पिवळ्या रंगाने रंगवायचा आहे। नंतर काय सांगितलंय, लिसन रिपीट अँड सर्कल द ऑड मॅन आउट। ऐका म्हणा आणि वेगळ्या चित्राला व शब्दाला गोल करा। वाचूया आपण, डॉक्टर, टॉप, डिश आणि डॉग।
डॉक्टर डिश आणि ड डॉग हे तिघ काय आहे सारख्या उच्चाराचे ड च्या उच्चाराचे शब्द आहेत पण टॉप काय आहे ट च्या उच्चाराचा शब्द आहे म्हणजे हा काय आहे टॉप हा ऑड मॅन आउट आहे या टॉपला आपण बाहेर काढणार आहोत म्हणजे ज्याला गोल करायचा आहे नंतर फ्रॉग फॅन नेट आणि फ्रॉक फ्रॉग फॅन आणि फ्रॉक हे फ च्या उच्चाराचे म्हणजे सारख्या उच्चाराचे शब्द आहेत पण नेट हा काय आहे ऑड मॅन आउट आहे कारण तो न च्या उच्चाराचा शब्द आहे म्हणून या नेटला आपण असं राऊंड करणार आहोत बॅट पॅरट बॉल बलून बॅट बॉल आणि बलून हे ब च्या उच्चाराचे शब्द आहेत पण पॅरट काय आहे ऑड मॅन आउट आहे कारण तो प च्या उच्चाराचा शब्द आहे म्हणून आपण काय करणार याला बाहेर काढणार आहोत म्हणजेच त्याला राऊंड करणार आहोत गोल करणार आहोत पुढे काय सांगितलंय कलर द फॉलोइंग लेटर्स इथं आपल्याला लेटर्स दिले आहेत पहिला आहे ए या एला काय करायचं आहे रंग द्यायचा आहे तुमच्या आवडीचा कोणताही इथं रंग द्या नंतर आहे ई आता ईला पण आपण रंगवायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचा इथं कोणताही रंग द्या पुढे आहे आय या आयला पण आपल्याला रंगवायचं आहे नंतर आहे ओ या ओला पिंक कलर देते तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही कलर द्या नंतर आहे यू या युला आपण रंगवायचा आहे आजच्या दुसऱ्या दिवशी आपण भाषा गणित आणि इंग्रजी या तिन्ही विषयाचं एक एक पान सोडवलेलं आहे पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन तिसऱ्या दिवसाचा अभ्यासा सोबत तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा आणि दिवाळी एन्जॉय करा.